चरण सुरती है, पावलं चिरती है भगवती अरुंधती को, आणि आकाशाकडे पाहिलं निरभ्र आकाश छान चांदण, नाथ काय छान चांदण आहे हो आकाशामध्ये, निरभ्र चांदण आहे। एखादी उपमा देता येईल पूर्वीच्या काळचे पति पत्नीचा संवादाला उपनिषद म्हणत बरं का, विश्वामित्रांचं आपलं याज्ञवल्क्यांचं आणि मैत्रीचा संवाद आहे, बृहदारण्यक नावाचं उपनिषद आहे, एवढंच आहे। बृहदारण्यक आणि छांदोग्य एका बाजूला ठेवा आणि बाकीची 50 उपनिषद एका बाजूला ठेवा, दोघांची जाडी सारखी होते, काय असेल हो आताची छापण्याची शक्यता आहे का सांगा। म्हणून मी विनोदाने बोलत नाही आहे, पती पत्नींचा संवाद सुद्धा कसा असावा हे ऐकायला कथेला या। वशिष्ठ असे पडले पडले, या निरभ्र चांदण्याला फक्त एकच उपमा लागू पडते, माझा अत्यंत प्रिय मित्र विश्वामित्र त्याच्या तपश्चर्येची। विश्वामित्र म्हणाले, इतकं माझ्याबद्दल चांगलं मत आहे, एकांतात बायकोजवळ जे पती म्हणतो ते खरंच असतं, मत सभेत स्तुती करतो आपण, आज आपल्याला लाभलेले अध्यक्ष फार भाग्याने लाभलेले आहेत, त्यांना वेळ नसताना त्यांचा अत्यंत मौल्यवान वेळ खर्च करून वेळात वेळ काढून ते आपल्या सभेला अध्यक्षस्थानी आले आणि त्यांनी ते स्थान भूषवलं, त्याला पानपट्टीवरून अजून आणलेलं आहे, त्याला मिळते आपण खोटं बोलतोय, लोकांना मिळते खोटं बोलतोय, याला म्हणतात हिपोक्रेसी। आणि घरी आल्यावर बायकोला समजा कसलं काय काही योग्य नाही, असं आहे मला माहीत दिल्यावरती मी जरा अर्थात वशिष्ठ कधी निंदाही करत नव्हते, खोटी स्तुतीही नाही आणि निंदाही नाही, आणि त्याचा परिणाम विश्वामित्राला वाईट वाटलं, अरे असं आहे तर मला ब्रह्मर्षिका नाही म्हणत आहे, माझ्या तपश्चर्येची उपमा जर या निरभ्र चांदण्याला देतोय हा महापुरुष, आणि नेमका हाच प्रश्न अरुंधतीने विचारला, असं जर आहे तर मग आपण त्याला ब्रह्मर्षी म्हणायला का तयार नाही आहे। वशिष्ठ म्हणाले, खरं सांगू अरुंधती, तो ब्रह्मर्षी आहेच, तो ब्रह्मर्षी आहे, पण मला कुणीतरी ब्रह्मर्षी म्हणावं ही अपेक्षा ब्रह्मर्षी पदाला कमीपणा आणणारी आहे। ज्या क्षणाला अपेक्षा संपली त्या क्षणाला तो ब्रह्मर्षी। अहो हे ऐकताना डोळ्यात पाणी आलं, दगड जो सुटला, धाड 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 दोन चार दगड समोर पडले, एवढे मोठे समोर लांब पडले, त्यांना काय लागलं। अरुंधती म्हणाली, अगं बाई, झाडाला दगड कधी बसणं लागायला लागली। वरून सरसर 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 खाली आले आणि साष्टांग नमस्कार करतात, महाराज 60,000 वर्ष उगाच तप केलं, फक्त पहिल्या दिवशी नमस्कार केला असता, कबीरांचे आज विष्णू म्हणाले, तुझा भक्त आहे ना कबीर, कबीरांच्या चरित्रात दोहा आहे, त्याला काय पाहिजे मागायला जाऊ। कबीर नारायण म्हणाले, नको माझ्या भक्ताला हाक मारूस, त्याच्या नादाला लागू नको, माझ्या भक्ताच्या नादाला लागू नकोस। तरी पण ब्रह्मदेव म्हणले, काय पाहिजे कबीरा तुम्हाला। कबीर म्हणाले, मला पावशेर नम्रता पाहिजे। ते म्हटले, एवढं सोडून बाकी सगळं देतो मी, परत आले। विष्णू, त्यांनी माझ्याकडे नसलेलाच पदार्थ मागितला, काय करू मी। विष्णू म्हणाले, तुला सांगत होतो जाऊ नको, कशाला गेला, आता जा आणि साष्टांग नमस्कार घाल, हे देऊ शकत नाही म्हणून। ब्रह्मदेव म्हणाले, कबीराचा साष्टांग नमस्कार घालतात। अहो कबीर म्हणले, मी तुम्हाला पावशेर मागितली होती, तुम्ही किलोवर कसं आणली। जो झुकना जाणते है कबीर, जो झुकना जानते हैं उनमें कुछ जान होती है, अकड़ तो मुर्दे की खास पहचान होती है। कबीर हो एवढा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कबीरांचं हे कॉलेज निघते, इथे जे विद्यार्थी शिकतील ते भाग्यवान असतील। जातीपातीच्या पलीकडे फक्त त्यांनी आपल्या धर्मावर टीका केली नाही का व्हॉट्सअपवर, कबीरांचा घणाघाती घाव सगळ्या धर्मातल्या दंभावर आहे, कितीतरी तो है। कबीर सांगतात, मुल्ला मिनारे क्यू चढ़ई अलहन बहरा होय,
जी कारण तू बांधन दे सो दिल अंदर सो। थोड़ा घड़ा का पिता विश्वामित्र म्हणाले 60,000 वर्ष पूर्वी जर मी तपश्चर्या करण्या आधी तुमचे पाय धरले असते हे गाय प्रकरण वगैरे एवढा जर माझलो नसतो तेव्हा मी ब्रह्मऋषी सांगतो। म्हणून महाराज सांगायचे परमेश्वर ओळखण्याकरता नाम नाही आहे, अहंकार दूर टाकण्याकरता साधन आहे, तो आहे असं कुठं ठिकाण की जिथे परमेश्वर नाहीये। गालिब नावाचा एक कवी होऊन गेला, तो एकदा मशिदीत बसून दारू पितो म्हणला होता, तो म्हणे मशिदीत बसून दारू पित होता, तिथल्या त्या मुजाहिदनी पुजाऱ्यांनी सांगितलंय हे अल्लाह का स्थान आहे यासे बाहेर चलो। तो सांगतो मुल्ला हे मुजाहिद, हे मुजाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, हे मुजाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, नहीं तो ऐसी जगह बता जहां खुदा नहीं है। साक्षात्कार झाला जैसे तो रोज 50 दोहे सांगितले तर किती गर्दी होईल सांगा। सांगण्याचा हेतू असा किती वेळा धडपडले पुन्हा उभे राहिले। आणि म्हणून फार सुंदर वाक्य आहे तसेच त्यांच्या मुखामध्ये प्रयत्नवादा तुझं दुसरं नाव विश्वामित्र। प्रयत्नवाद कितीही संकट येवो, कितीही वेळा हारो, कितीही मोठं नुकसान हो, पुन्हा मी त्यात नव्हता। आणि या पद्धतीनं विश्वामित्र इतके महान आहे, तुला कल्पना आहे का राजा जया आणि सुप्रभा नावाच्या दक्षाच्या 2 मुलींनी तयार केलेली 100,000 अण्वस्त्र या विश्वामित्रांकडे। अरे त्या रावणाला मारायला अख्खी पृथ्वी डिस्ट्रॉय करू शकतात ते, रावणाला मारायला याच्याकरता चिलट आहे रावण। आशांच्या बरोबर रामाला पाठवशील तेव्हा काय होईल पहिला मुद्दा। दुसरा महत्वाचा मुद्दा शंकरांचे सरळ शिष्य आहेत, त्यामुळे पाशुपताची सगळी अस्त्र जी मी दिलेली नाही आहेत ती शस्त्रास्त्र याला प्राप्त होती। म्हणून मी तुला आज्ञा करतो की श्रीरामांना विश्वामित्रांच्या बरोबर जाऊ दे। आता एवढं आपल्या मुलाला मिळत असेल, माझ्या एका मित्राने छान शब्द वापरले विश्वामित्र रामांकडे पॅकेज घेऊन आले म्हणाले हायर एज्युकेशन विथ मॅरेज। उत्तम हायर किती शिकले वशिष्ठांनी शिकवले पण ते बेसिक आहे, तेवढ्यांनी रामराय जिंकले असते कारण त्याही विद्या खूप कमी लोकांकडे होत्या। पण विश्वामित्रांच्याकडे आल्यानंतर रामराय संपूर्ण जगामध्ये अधिनायक ठरले, हिरो ठरले सगळ्या जगामध्ये। बाकीच्या तर अनेक गोष्टी आहेत पण तरी दशरथ थोडे म्हणाले असं आहे की त्यांच्या आयांना विचारलं पाहिजे, नाही म्हणायची एक स्टाईल तिला विचारून सांगतो याच्या सगळं खोटं वाटतंय का। हे तुलसीदास विश्वामित्र म्हणाले मी त्यांची परवानगी काढ, लगेच ते अंतपुरात जातात महत्वाच्या सभेला त्या दिघींना बोलावून घेतात आणि सांगतात असं असं आहे तुम्हाला वाटते की नाही चारी मुलांची आता 15 वर्षाची मुलं होत आली मुलांची लग्न ठरवायची की नाही, आता या तिघींची चर्चा सुनबाई कशी पाहिजे हीच चालली चर्चा तीच असते। आणि मग अहो म्हणाले विश्वामित्र आलेले आहेत त्यांच्याबरोबर फक्त रामांना बरोबर पाठवा की चौघांची लग्न होणार आहेत, काही काही म्हणाले मग कोण नको म्हणताय। तुझी कल्पना मांडली आहे वशिष्ठांच्या जवळ सगळ्या किल्ल्या आहेत म्हणून गुरु किल्ली म्हणतात, कुणाकडून हो कसं म्हणून घ्यावं असं आहे की संज्ञा बदलल्या ना की संवेदना बदलतात। नुसतं जेवताना भात पाहिजे का विचारू नका, गरम गरम वाफे भरलेला आंबेमोल तांदळाचा ज्याचा भूक भूक नाही तर डायबिटीस अलीकडे जी विशेषण लावली आहे आणि त्यात वशिष्ठांचा काही सार्थ नाही। आता ही मंडळी जायला निघाली पण रामांना बोलावण्यात आलं, रामांच्या इथे कार्य करणारी जी मंडळी होती तिने सांगितलं अहो विश्वामित्रजी वशिष्ठजी महाराज तुम्ही तुमची चर्चा करताय रामांना विचारलं का तुम्ही, म्हणजे त्यांना विचारायचं म्हणजे पूर्वी विचारलं जात नसेल। इथे वृद्ध लोक जे बसले त्यांनी आठवा ते म्हणले आमचे वडील गेले आणि लग्न ठरवूनच आले, मुलगा बघायला नाही मुलगी बघायला नाही काही नाही काही नाही, जुन्या लोकांना आठवत असेल। आई वडिलांनी सांगितलं की मुलांनी ऐकायचंच असतं असं गृहित धरायचं त्यावेळेला,
सांगितलं तरी ऐकायचं नाही, हे खूप शिक्षणाचा परिणाम आहे बरं का। छान मुलाबद्दल श्लोक येतो, अनाप्नप्तो हि कृतो पितृकार्यं स उत्तमः, न सांगता जो मुलगा आई वडिलांचा ऐकतो तो उत्तम पुत्र आहे बरं, समजून जाणून कार्य करतो। तुम्हाला रामांना काय विचार नाही म्हणे, अगदी बरोबर आहे, आज्ञाधारी आहे, तुम्हाला तिंदा नमस्कार करतात, पण रामांची सध्या तीर्थयात्रा करून आल्यानंतरची अवस्था इतकी कठीण झालेली आहे की प्रभू कुणाला वाईट वाटू नये म्हणून घासभर भात खात, पण एकही दागिना अंगावरती घालत नाही, इतकी उत्तमोत्तम सुखांची रेलचेल आपल्या राजवाड्यात आहेत, पण साधी सतरंजी टाकून अडले होता। उत्तम उत्तम गाद्या गिरद्या काय कमी आहे, सम्राट आहोत आपण, पण तीर्थयात्रेनंतर रामांच्या चित्तामध्ये एक असं वैराग्य आलंय, कायम शून्यात नजर लावून नसत। विचारला लक्ष्मणाने, दादा काय झालं, काही नाही काही नाही। बऱ्याचदा विचारशील लोकांच्या जीवनात अशी वेळ येते जी गौतम बुद्धांच्या जीवनात आली बघा, पुढे अनेकांच्या जीवनात अशी वेळ येते विचार करणाऱ्यांच्यावर येते। नाही तर समर्थांनी सांगितलंय, जनी सर्व सुखी असा कोण आहे, त्याचं उत्तर एकानं दिलं, निर्लज्जम सदा सुखी। जो विचारशील आहे ना तो केव्हा तरी गंभीर होतो स्वतःच्या जीवनात, अहो त्यांना कुठले उपभोग गोड लागत नाही, काही नको, सन्मान नको, गळ्यामध्ये उत्तम अशा सुवर्णाच्या माळा नको, ते यज्ञपवित धारण केलं, फक्त कुणाला वाईट वाटू नये एवढ्या करता दोन घास दोन वेळा खात बस, संध्या करता शून्यात नजर लावून बसतात। दशरथ म्हणाले, हा रे हा, मी पाहतोय नमस्कारा येताना सुद्धा त्याच्याकडे दागिने नसायचे, पण तो यायचा जवळ नमस्कार करायचा आणि निघून जायचा, मी त्याला विचारायचा प्रयत्न केला नाही। होय, अत्यंत प्रेम करणार नोकर चाकर बरं, चांगला मालक मिळायला सुद्धा नशीब लागतं आणि चांगले सेवक मिळायला सुद्धा नशीब लागतं। पूर्वीच्या काळी प्रेम करत त्या मॅक्समुलरचे फार छान वचन आहे, मॅक्समुलर भारतातून फिरत होता आणि त्यांनी पाहिलं एक म्हातारा 95 वर्षाचा मरून पडला, त्याची 90 वर्षाची पत्नी ओक्साबोक्षी रडायला लागली, तो म्हणला हा फार धनवान होता का, त्या म्हणलं मग ही कोण रडते, ती म्हणाली त्याची पत्नी, हे दोघं कोण होते, ते म्हणले हा जो मालक आहे याच्याकडे कामाला होते, हा याच्याजवळ काही पैसे नाही तरी बायको का रडतीये, अहो तो मालक रडत होता, मालकाची बायको मालकाची मुलं रडत होती, आपला नोकर मेला। मॅक्समुलरला पत्र लिहिलंय, भारतासारखं रिलेशनशिप जर जगात आलं तर स्वर्गात वेगळं जायचं कारण नाही म्हणा, आठवण लिहिली त्यांनी मरताना, त्यांनी एकच गोष्ट लिहिली, माझ्या अस्थि मला हिंदू धर्माप्रमाणे जाळा आणि माझ्या अस्थि प्रयागला गंगा आणि यमुनेच्या संगमामध्ये अर्पण करा। मृत्यूपत्र दिलं, मुलगा चिडला आला विमानात, ते सगळं घेऊन काही इलाज नाही, आणि त्यानं जेव्हा ते अर्पण केल्या तिथलं सगळं वातावरण अनुभवलं तेव्हा मॅक्समुलरच्या मुलानं लिहिलं माझही असंच करा। मॅक्समुलरच्या मृत्यूपत्रात त्यांनी काय काय लिहिलं होतं त्यामध्ये एक लिहिलंय, पुन्हा जर जन्म व्हावा तर तो भारतामध्ये व्हावा, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण कुळामध्ये व्हावा आणि चारी वेदांचा आणि वेदांताचा मला अभ्यास करायला मिळावा एवढीच वासना घेऊन मी मरत आहे। हे जर चांगल्या प्रकारचे लोक चांगल्या प्रकारचे मालक ते सेवक धावत धावत जातात आणि सांगतात विश्वामित्रजी रामांची अवस्था खूप कठीण आहे, डोळ्यात पाणी त्या सेवकांच्या, आमचा आपला 1 तारखेला पगार नाही, पगार तर होणारच आहे, पैसे पैशाच्या ठिकाणी आहेतच, पण निस्वार्थ प्रेम। वसिष्ठाने बोलावून घेतलं रामरायांना, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चौघही येतात, वसिष्ठांच्या चरणी नतमस्तक होतात, भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वयधा लवावे सर्वामुखी मंगल बोलवावे। आणि हा गोड वर्णन आहे, मूळ वाल्मिकी रामायणातलं वर्णन आहे की दशरथ म्हणाले बाळा माझ्या मांडीवर येऊन बस, 15 वर्षाचा मुलगा, मी एकच सांगतो मी अशी अनेक घरं पाहिली आहेत, मुलांची लग्न झाली आहेत पण आई मुलाला केव्हा तरी 6 महिन्यात वर्षात एखादा घास भरवते, अमरावती
असं घर पाहिजे हो, इतका मोठा मुलगा तरी आई केव्हा तरी घास भरवते, या घराची अपेक्षा भारतीय संस्कृतीला आहे। माझ्या मांडीवर बस, पण तो मांडीवर बसला नाही, तो असं जाजमावर खाली बसला, असं वर्णन नाही, जे गालिचा घातला होता त्याच्यावरती बसला। आणि विश्वामित्रांनी वसिष्ठांनी राजाने विचारलं, तुला झालंय काय? आणि इथे अनेक प्रश्नांची सर्वत्री रामरायांनी वसिष्ठांच्या समोर केली आहे। आणि या सगळ्याची उत्तरं देता देता 32,000 श्लोक निर्माण झाले। या ग्रंथाचं नाव आहे योग वासिष्ठ। 6 प्रकरणांचा हा ग्रंथ अत्यंत विशाल, वाचायचा प्रयत्न केला मी, पण सगळा मला कळलेला नाही, पांजळपणाने ठेवतो। पण जेवढं काही गुरुजनांनी शिकवलंय, जेवढं काही वाचलंय, त्यातलं जेवढं आठवेल तेवढं आपण उद्या बघू। संपूर्ण जीवनाला दृष्टी देणारा हा ग्रंथ आहे योग वासिष्ठ। परम आदरणीय गोविंद देवगिरी महाराजांच्या प्रवचनाला मी गेलो होतो, त्यांनी छान शब्द वापरले, ते म्हणाले द बेस्ट टेक्स्ट अंडर द सन, असं रामतीर्थांनी ज्या पुस्तकाबद्दल म्हटलंय ते